नमस्कार, मी दीपक हुरबळे, राहणार भंडारा, तालुका कांजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती। या वर्षी खरीप हंगाम वीज प्रक्रिया स्पर्धेत भाग घेतलेला आहे। मागच्या वर्षी घेतला होता, तर या वर्षी आपण सोयाबीनला बायला लावू। तर 1 किलो सोयाबीन घ्यायचं आणि 10 ml बायला घ्यायचं। बायलाचे फायदे असे आहेत की सोयाबीनचे जे पांढऱ्या मुळं आहेत त्याची वाढ होते आणि रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते। तर सोयाबीनला बायला लावायची पद्धत अशी आहे की 1 किलो सोयाबीन घ्यायचं। या सोयाबीनला अगोदर हे लावलेलं आहे, केमिकल लावलेलं आहे। 1 किलो सोयाबीन घ्यायचं आणि 10 ml बायोला घ्यायचं। घेतल्यानंतर याच्यावर असं हे टाकायचं। टाकल्यानंतर हलक्या हातानं असं चोळून घ्यायचं आणि चोळल्यानंतर 15-20 मिनिट अर्धा तास सुकू द्यायचं। त्याच्यानंतर याची पेरणी करायची। धन्यवाद।